नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्वाच्या एका विषयावरती आज चर्चा करणार आहोत. तो विषय आहे ETF गुंतवणूक, म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड जे असतात, या फंडामध्ये आपण कशा पद्धतीनं गुंतवणूक करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून एक सुरक्षित गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये करून चांगल्या पद्धतीचे रिटर्न आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो. चांगल्या पद्धतीचे रिटर्न म्हणजे जेवढं स्टॉक मार्केट रिटर्न देईल तेवढेच रिटर्न आपण काय करू शकतो, स्टॉक मार्केटमधून जनरेट करू शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे कशा पद्धतीने करायचं, गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, निफ्टी बीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल किंवा बँक निफ्टी बीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर ही कशा पद्धतीने गुंतवणूक करता येते. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, नेटफ्लिक्स असेल, गुगल असेल, इंटेल असेल, त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट असेल, ह्या जगप्रसिद्ध कंपन्या ज्या आहेत ह्या कंपन्यांमध्ये देखील कशा पद्धतीनं तुम्ही भारतामध्ये राहून गुंतवणूक करू शकता याची पण माहिती जी आहे ती मी काय करणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि आपण जी जर म्युच्युअल फंडशी तुलना केली तर ह्याच्यामध्ये किती रिटर्न मिळतात ETF मध्ये, मग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची का ETF मध्ये गुंतवणूक करायची का डायरेक्ट इक्विटी मध्ये गुंतवणूक करायची, ह्याची पण माहिती जी आहे ती मी तुम्हाला काय करणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सर्वात महत्वाचं काय असतं ते पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. तुम्ही ज्या वेळेला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, जसं की रिलायन्स असेल, TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, बजाज फायनान्स असेल, ब्रिटानी असेल, हिंदुस्थान युनिलिव्हर असेल, आयशर मोटार असेल, TCS असेल, ह्या सर्वच्या सर्व कंपन्यांमध्ये ज्या वेळेला तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळेला तिथं रिस्क जे आहे ते जास्त असते किंवा तिथं वोलॅटिलिटी जी आहे ती जास्त असते. पण बऱ्याच वेळेला असं दिसून आलं आहे की तुम्ही ज्या वेळेला स्टॉक खरेदी करता त्यावेळेला डेफिनेटली तुमचे स्टॉक काय होतात, डाऊन साईडला जातात, किंवा बऱ्याच वेळेला मार्केट वाढत असतं पण तुमचा पोर्टफोलिओ त्या मार्केटच्या ग्रोथ बरोबर कधीही ग्रो होत नाही. मग हे असं तुमच्या बाबत का होतं, तर ह्याचं कारण असं असतं की तुम्ही जे स्टॉकचं सिलेक्शन केलं असतं ते तुमचं स्टॉकचं सिलेक्शन त्या ठिकाणी चुकलेलं असू शकतं. मग तुमचं जर स्टॉकचं सिलेक्शन चुकत असेल त्या ठिकाणी तर मग राईट स्टॉकचं सिलेक्शन कसं करता येईल, किंवा मार्केटनं जर समजा निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, यांनी एक वर्षामध्ये 30-35% जर रिटर्न जनरेट करून दिले किंवा 15-20% जर रिटर्न जनरेट करून दिले तर मला देखील तितकेच रिटर्न स्टॉक मार्केटमधून कशा पद्धतीनं मिळवता येतील, विदाऊट कुठलाही स्टडी करता, विदाऊट कोणतंही रिसर्च न करता, कुठलीही कन्सल्टन्सी फी न देता, तर हे कशा पद्धतीने करता येऊ शकतं याची माहिती जी आहे ती काय करणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की अजूनपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा. कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय चांगले आणि दर्जेदार व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला काय मिळणार आहेत युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार. चला तर सुरुवात करूया. मी तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंजची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती काय केलं या ठिकाणी आणलेलं आहे. आणि ह्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या जर वेबसाईटवरती आला तुम्ही, ज्या वेळेला मार्केट डेटा ह्या ऑप्शनमध्ये जाल, मार्केट डेटामध्ये गेल्यानंतर इक्विटीला काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इक्विटीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक ऑप्शन आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड. मग हे एक्सचेंज ट्रेडेड फंड जे आहेत ते काय आहेत नेमकं, कोणते फंड सध्या भारतामध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या फंडच्या सहाय्याने तुम्ही कशा पद्धतीनं मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. मग हे आता जसं की ETF जर असतील तर तुम्ही सेम स्टॉक सारखं त्याला बाय करू शकता. जसं की तुम्ही TCS, इन्फोसिस, रिलायन्स या कोणत्याही कंपनीचा समभाग ज्या पद्धतीनं खरेदी करू शकता मार्केट आवर्समध्ये, म्हणजे सकाळी 9:15 3:30 याच वेळेमध्ये सेम तुम्ही कोणताही ETF जो आहे तो काय करू शकता, खरेदी करू शकता किंवा विकू शकता, ते पण रिअल टाइमच्या प्राइसला. पण तुमच्याकडे दुसरा जो इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे, दुसरा इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे म्हणण्यापेक्षा सध्या भारतातील बरीच लोक जे आहेत ते काय करतात EMF मध्ये गुंतवणूक करतात. ती कशा पद्धतीने करतात, SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करतात, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे त्याच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. मग म्युच्युअल फंड आणि ETF मध्ये काय फरक आहे हे पण तुम्हाला पहिल्यांदा काय असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण काय, ह्या दोन्हीतला जोपर्यंत तुमचा फरक लक्षात येणार नाही तोपर्यंत ETF गुंतवणूक का फायद्याची आहे आणि आपण तिथं का गुंतवणूक करायला पाहिजे हे तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. समजा तुमचा म्युच्युअल फंड ऍडवायझर जो आहे किंवा म्युच्युअल फंड कंपनी जी आहे ही तुम्हाला किती टक्के रिटर्न देते मार्केटमधून, तुम्ही जर एनएन ऍव्हरेजली जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 12% ते 15% रिटर्न जे आहे ते काय होतात म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये मिळतात. पण सेम त्याच वेळेला जर तुम्ही बघितलं मार्केटनं किती ग्रोथ केलेलं असतं हे पण महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला फंड मॅनेजर जो आहे हा तुमची SIP घेत असताना, गुंतवणूक घेत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे चार्जेस असतील किंवा एक्झिट लोड जो आहे तो लावत असतो. आणि दुसरं, म्युच्युअल फंडात ज्या वेळेला तुम्ही गुंतवणूक करता त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या एक्सपर्ट व्यक्ती ज्या आहेत त्या असतात,
त्या एक्सपर्ट व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काय करतात तुम्ही, इन्व्हेस्टमेंट करतात. आणि इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला तुमचा फंड मॅनेजर सांगतो जी मी तुम्हाला काय करतो तर इंडेक्स पेक्षा किंवा बेंचमार्क पेक्षा जास्त रिटर्न जनरेट करून देतो असं तो तुम्हाला प्रॉमिस करतो. आणि तो तुम्हाला बऱ्याच वेळेला हे रिटर्न काय करतो जनरेट देखील करून देतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ज्या वेळेला तो तुम्हाला हे रिटर्न जनरेट करून देईल मार्केटमधून त्यावेळेला तुम्हाला काय होतात रिटर्न मिळतात. पण त्याच वेळेला तो तुमचं जे टोटल इन्व्हेस्टमेंट आणि टोटल रिटर्न आहेत त्याच्यापैकी 1-2% जो आहे तो काय करत असतो, तो एक्झिट लोड लावत असतो. हे पहिल्यांदा लक्षात काय करत असतो त्या ठिकाणी, एक्झिट लोड म्हणून एक प्रकार असतो तो काय करत असतो त्या ठिकाणी लावत असतो. पण ईटीएफ मध्ये असे कुठले चार्जेस आहेत का, तर ईटीएफला देखील चार्जेस आहेत. पण ते ईटीएफचे चार्जेस जे आहेत ते 0.15 आहेत लक्षात असले. आणि त्याच्या कम्पेअर म्युच्युअल फंडाचे जर चार्जेस बघितले तर हे 1-2% आहेत लक्षात. म्हणजे तुम्हाला ईटीएफ मध्ये जर गुंतवणूक केली तर विना सायास विदा कटकट विना टेन्शन 1-2% रिटर्न जे आहेत ते काय होणार आहेत ईटीएफ मध्ये जास्त मिळणार आहेत. मग ईटीएफचे रिटर्न किती असतात, तर ईटीएफ जो आहे हा ईटीएफचा फंड मॅनेजर किंवा ईटीएफ काय सांगतो तुम्हाला की बाबा मी तुला किती रिटर्न देतो मार्केटमधून, तर मार्केट जेवढं ग्रो करेल त्याच्यापेक्षा 1-1.5% फक्त मी तुला कमी रिटर्न देईल. म्हणजे समजा ह्या वर्षी जर तुम्ही निफ्टी 20 बाय केला असेल, निफ्टी जर 50% वर गेला तर मी देखील काय करेल 45-48% ग्रो करेल. पण तेवढा म्युच्युअल फंड त्यावेळेला ग्रो करत नाही लक्षात. मार्केट जेवढं पडेल तेवढं मी सुटकान काय होईल मार्केट सोबत खाली जाईल. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळेला स्टॉक सिलेक्शन करत असताना प्रॉब्लेम येतो कुठले स्टॉक बाय करायचे. पण तुम्ही जर ईटीएफ मध्ये बाईंग केलं आणि ते कंटिन्यू बेसिसवर जर बाईंग केलं तर पूर्णपणे इंडेक्स तुम्ही काय करू शकता, खरेदी करून तुमच्याकडे ठेवू शकता. म्हणजे इंडेक्स मध्ये जितकी ग्रोथ होईल तितकी ग्रोथ जी आहे ती तुमची काय होते त्या ठिकाणी मार्केटमध्ये डेफिनेटली होते, हे लक्षात घ्या. जसं की तुम्ही बऱ्याच वेळेला काय करता फ्युचरमध्ये पोझिशन घेता, मग ही फ्युचर मधली पोझिशन घेण्यासाठी तुम्हाला किमान 1-1.5 लाख रुपये जे आहेत ते कमीत कमी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 1.5 लाख रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही निफ्टी फ्युचर असेल बँक निफ्टी फ्युचर असेल हा काय करू शकता बाय करू शकता. आणि त्याला फक्त 30 दिवस तुम्हाला होल्ड करता येतं. पण तुम्ही जर सेम त्याच पद्धतीनं विदाउट रिस्क विदाउट टेन्शनचं निफ्टी 20 जर 1.5 लाखाचा खरेदी केला किंवा बँक निफ्टी जर बाय केला तर 1 महिना नव तुम्ही 1 वर्षापर्यंत काय करू शकता त्याला होल्ड करू शकता. हे पहिल्यांदा लक्षात, म्हणजे तुमचा होल्डिंग पिरियड जो आहे तो इथं प्रचंड आहे आणि तुम्ही इथं मार्जिन कुठलंही काय करताय वापरत नाही, त्यामुळे तुम्हाला रिस्क जे आहे ते कुठलेही नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आलं लक्षात? तर हा ह्या दोन्ही मधला फरक आहे. दुसरं अजून जर बघायचं झालं तुम्ही ईटीएफ संदर्भात, तुम्ही जर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला गेला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला त्याचं एक हँडबुक जे आहे ते दिलेलं आहे एक्सचेंज फंड सॉरी एक्सचेंज ट्रेडेड फंड ईटीएफ काय असतात. तर त्याच्यामध्ये जी माहिती सांगितली ती पहिल्यांदा बघू आणि त्यानंतर मी हे कसे एक्झॅक्ट बाय करायचे आणि ते जर आपण बाय केले असते तर आपल्याला किती रिटर्न आतापर्यंत मिळाले असते किंवा त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फेसबुक असेल गुगल असेल नेटफ्लिक्स असेल अमेझॉन असेल इंटेल असेल मायक्रोसॉफ्ट असेल या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक करायची असेल आणि त्या कंपन्यांचा ग्रोथचा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यासाठी कुठला ईटीएफ खरेदी करायचा आहे ते पण मी तुम्हाला काय करणार आहे पुढे जाईल तसं सांगणार. आता हे ईटीएफचं वैशिष्ट्य काय आहे बघा, तर ईटीएफ सर्वात महत्वाचं काय आहे तर ईटीएफ मध्ये तुम्ही बाय आणि सेल करू शकता. म्हणजे आणि हे पण कधी करू शकता रिअल टाइमला, हे सगळं बाईंग आणि सेलिंग होतं तुमचं. आणि हे रिअल टाइमला जे बाईंग आणि सेलिंग होतं हे कशा कशामध्ये करू शकता, तुम्ही निफ्टी इंडेक्स खरेदी करू शकता, सेन्सेक्स खरेदी करू शकता, गोल्ड खरेदी करू शकता आणि अदर इक्विटी इंडायसेस जे आहेत हे सर्वच्या सर्व तुम्हाला ईटीएफच्या माध्यमातून डायरेक्ट खरेदी करून घेता येतात. मग हे खरेदी करायला पैसे किती लागतात, तर खूप कमी पैसे लागतात लक्षात असतं. तुम्हाला गोल्ड खरेदी करायचं, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना गोल्ड खरेदी करायची सवय असते किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कसं करायचं हे माहित नसतं आपल्यापैकी बऱ्याच लोकांना. पण तुम्हाला जर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर ही गोल्डमध्ये देखील काय करू शकता ईटीएफच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि त्या गोल्डची प्युअरिटी जी आहे ती 99% तुम्हाला प्युअरिटी जी आहे ती काय मिळेल त्या ठिकाणी गोल्डमध्ये मिळेल. म्हणजे आता तुम्ही जे फिजिकल मध्ये गोल्ड बाईंग करता तेच गोल्ड काय करा तुम्ही पेपरमध्ये खरेदी करून ठेवा. आणि ज्या ज्या वेळेला ग्लोबल मार्केटमध्ये अनसर्टन्टिटी तयार होईल ग्लोबल मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला प्रॉफिट बुकिंग होईल त्या प्रत्येक वेळेला गोल्डच्या प्राईस ज्या आहेत ते काय होणार आहेत त्या ठिकाणी वरती जाणार आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना किमान 10-15% स्टेक जो आहे तो कशामध्ये असला पाहिजे, तर तुमचा स्टेक जो आहे तो गोल्डमध्ये असणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला गोल्ड ईटीएफ जो आहे तो काय करायचा आहे बाय करायचा. आणि जसं की आपल्याला गोल्ड जर खरेदी करायचं असेल बऱ्याच वेळा तर खूप मोठी अमाऊंट लागते. पण इथं गोल्ड ईटीएफ बाईंग करण्यासाठी तुम्ही 50 रुपयापासून काय करू शकता गोल्ड ईटीएफ बाय करू शकता. तुमच्याकडे 500 असतील 1000 असतील 100 असतील 200 किती जरी रुपये असले तर कमीत कमी 50 रुपयापासून तुम्ही काय करू शकता गोल्ड ईटीएफ बाय करू शकता. म्हणजे तुम्हाला जर
एक 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर ते टप्प्याटप्प्यानं थोड्या थोड्या किमतीने देखील काय करू शकतात, त्या ठिकाणी बाय करू शकतात. दररोजच्या दररोज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती काय होत असतात, कमी अधिक होत असतात. मग ह्याचा बेनिफिट जर घ्यायचं असेल तर तुम्ही गोल्डमध्ये काय करू शकता, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकते. कसं करायचं हे पण मी काय करेल तुम्हाला इथं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल. आता हे कसं राहतं बघा, हे गोल्ड सॉरी हे टोटल ईटीएफ जे आहेत ते काय राहतात आणि कशा पद्धतीनं तुम्ही काम करू शकता. तर ह्या गोल्ड ईटीएफ जे आहेत ह्या गोल्ड ईटीएफ मध्ये तुम्हाला काय करता येतं, तर हे बाईंग आणि सेलिंग करता येतं. अडवांटेज काय ते पहिल्यांदा तुमचं गोल्ड ईटीएफ मध्ये आपण काय गुंतवणूक केली पाहिजे, काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, ह्याचा बेनिफिट पहिल्यांदा समजा हे तुम्हाला बाय आणि सेल करता येतात, जसं तुम्ही स्टॉक बाय आणि सेल करता सेम त्याच पद्धतीने. दुसरं, हे सगळे गोल्ड ईटीएफ जे आहेत हे ईटीएफ तुम्हाला रिअल टाइमला बाय आणि सेल करता येतात. म्हणजे रिअल टाइमला सध्याची करंट प्राइस मार्केटमध्ये सुरू आहे त्या प्राइसला तुम्हाला काय करतात ते सेल. पण दुसरं, जर तुम्ही म्युच्युअल फंड खरेदी केला असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंडाचं जे सेलिंग आहे, जर समजा तुम्ही जर सेल केलं तर त्या आदल्या दिवशीची प्राइस मिळते किंवा आजच्या दिवशीची पण बऱ्याच वेळेला प्राइस मिळत नाही तुम्हाला, किंवा दुपारा 2 नंतरची प्राइस जे आहे ते काय होते त्या ठिकाणी मिळते. म्हणजे तिथं विनाकारण आपला 1-1.5-2% तोटा जो आहे तो होऊ शकतो, पण तसं गोल्ड ईटीएफ मध्ये होत नाही. समजा तुम्हाला म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केट पडल्यानंतर नवीन जर बाईंग करायचं असेल तर तुम्हाला सहजासहजी नवीन बाईंग स्वतःला करता येत ना, कारण का तुम्ही जर अवेअर नसाल, तुमच्याकडे ऍप्लिकेशन नसेल, तुमच्याकडे सिस्टम नसेल, तर तुम्हाला खरेदी करता तुम्हाला त्यासाठी तुमच्या ऍडवायझर सोबत संपर्क करावा लागतो, तुमच्या एएमसी सोबत संपर्क करावा लागतो आणि त्यावेळेला तुम्ही बाईंग करू शकता. पण तुमचं जर डिमॅट अकाउंट असेल आणि डिमॅट अकाउंट मध्ये जर तुम्ही हे ईटीएफ बाय करत असाल तर सेम म्युच्युअल फंडाचे जसे एनएव्ही असतात, नेट असेट व्हॅल्यू असतात, त्याच पद्धतीने ह्या ईटीएफचे सुद्धा काय असतात, युनिट असतात, ते तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करून ठेवू शकता आणि त्याचे रिटर्न तुम्हाला जेवढं मार्केट ग्रो करेल तेवढे किंवा त्यापेक्षा थोडे कमी 1-1.5-2% रिटर्न कमी मिळतात, एवढं लक्षात घ्या. ओके, त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट काय, तर तुम्ही ह्याच्यामध्ये ऑर्डर जे आहे ते प्लेस करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला एका एक्स वाय झेड प्राइसला जर तो ईटीएफ खरेदी करायचा असेल किंवा ईटीएफ सेल करायचा असेल तर ती प्राइस सुद्धा तुम्ही जसं तुम्ही स्टॉक मध्ये ऑर्डर लावता सेम तशी ऑर्डर लावता येते. दुसरं, डिलिव्हरी तुम्हाला घेता येते. तुम्ही गोल्ड असेल, सिल्वर सॉरी गोल्ड असेल किंवा स्टॉक असेल, इंडायसेस असेल, हे ज्या पद्धतीने तुम्ही डिलिव्हरीमध्ये घेता डिमॅट अकाउंटमध्ये सेम त्याच पद्धतीने तुम्ही हे देखील काय करू शकता, डिलिव्हरीमध्ये बाईंग करू शकता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये जसं की तुम्हाला मिनिमम ट्रेडिंग युनिट जे आहे ते एका युनिट पासून करता येतं. काय करता येतं, एक पण युनिट तुम्हाला काय करता येतो त्या ठिकाणी खरेदी करता येतो आणि मॅक्झिमम कितीही युनिट काय करू शकता तुम्ही ईटीएफचे त्या ठिकाणी खरेदी करू शकता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, त्यानंतर बघा, हे ईटीएफ कोण खरेदी करू शकतं, तर सध्याचं जर बघितलं मार्केटमध्ये तर सगळे इन्स्टिट्यूशन असतील, रिटेलर असतील, हे सर्व प्रकारचे इन्व्हेस्टर जे आहेत ते ईटीएफ काय करतात त्या ठिकाणी खरेदी करतात. मग ते शॉर्ट टर्मसाठी करतात, लॉंग टर्मसाठी खरेदी करतात, त्यामध्ये इंडिव्हिज्युअल आहेत, कॉर्पोरेट किंवा इन्स्टिट्यूशन देखील काय त्यामध्ये सहभाग आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर ईटीएफ मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर ह्याचा कॉस्ट काय येतो, तर जो ब्रोकरचं कमिशन येतं, ब्रोकरेज कमिशनचा चार्जेस राहतो, मॅनेजमेंट फी राहते आणि टॅक्स, हे 3 चार्जेस जे लागतात, पण ते स्टॉकच्या ट्रेडिंग इतके राहत नाहीत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, ते त्यापेक्षा कमी राहतात. आता सध्या मोस्ट ऑफ पॉप्युलर ईटीएफ कोणते आहेत, तर सर्वात मोस्ट ऑफ पॉप्युलर ईटीएफ जो आहे तो इंडेक्स सॉरी इक्विटी इंडेक्स ईटीएफ आहे. काय, इक्विटी इंडेक्स ईटीएफ आहे. म्हणजे तुम्हाला इक्विटीचा इंडेक्स जो आहे तो काय करता येतो, डायरेक्ट बाय करता येतो, किंवा बास्केट सिक्युरिटी जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी बाईंग करता येते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये काय काय आहे, प्रामुख्याने जर बघितलं तर मेन इंडायसेस जे आहे आपल्या देशाचे, हे इंडायसेस तुम्ही बाय करू शकता. जसं की निफ्टी असेल, निफ्टी ईटीएफ असेल, निफ्टी ज्युनियर ईटीएफ असेल, निफ्टी ईटीएफ असेल पर किंवा बँक ईटीएफ असेल, हे सगळे तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी बाय करू शकता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जसं की तुम्ही जर मार्केटवर बुलिश असाल तर तुम्ही काय करता, कुठला तर स्टॉक बाय करता, पण ते स्टॉक बाय केल्यानंतर तो स्टॉक वाढील का न वाढील हे सांगता येत नाही. पण तुम्ही जर ईटीएफ बाय केला इंडेक्स, तर तो डेफिनेटली काय होतो त्या ठिकाणी, तुमचा जर व्ह्यू बरोबर असेल तर तिथं तो ईटीएफ वाढतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, त्याच पद्धतीनं तुम्ही जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा ईटीएफ होल्ड करून ठेवला तर तुमचा पोर्टफोलिओ नेहमी बॅलन्स्ड राहतो. हे पण पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर आता सर्वात महत्वाचं काय, तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्याही मार्जिनचा वगैरे प्रश्न येत नाही. जसं की फ्युचरमध्ये बाईंग केलं तर मगाच मी सांगितलं तुम्हाला मार्जिनचा प्रॉब्लेम येतो, पण इथं मार्जिनचा प्रॉब्लेम येत नाही. दुसरं, ह्याच्यावर टॅक्सेशन कसं आहे, तर हे खूप महत्वाचं आहे लक्षात. जे लोक टॅक्स पेअर असतील, जे लोक इन्कम टॅक्स पे करत असतील, त्यांच्यासाठी ईटीएफ गुंतवणूक जी आहे ते खूप महत्वाचे आहे. कसं आहे, ह्याचं टॅक्सेशन लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो तुम्हाला 0% आहे. आणि तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, एमएफ मध्ये गुंतवणूक केली, किंवा तुम्ही डायरेक्ट इक्विटी मार्केटमध्ये जर गुंतवणूक केली, तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो 10% पे करायचा आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
पण तुम्ही जर ईटीएफ मध्ये गुंतवणूक केली तर तिथं तुम्हाला 0% टॅक्स आहे. ते जर ईटीएफ तुम्ही शॉर्ट टर्म साठी बाईंग करून ठेवले असतील तर त्याच्यावरती तुम्हाला 15% कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो काय करायचा त्या ठिकाणी पे करायचा आहे. म्हणजे तुम्हाला लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने जर विचार करत असाल, फंड क्रिएट करायच्या दृष्टीने विचार करत असाल, किंवा तुमचा जर पर्पज असेल की बाबा आपल्याला एक 15-16% रिटर्न पर अन्युम हवे आहेत लॉंग टर्मसाठी, मुलांच्या एज्युकेशनसाठी किंवा अजून कशासाठी, तर तुम्ही डेफिनेटली काय करू शकता, त्या ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तिथं तुमचं जो टार्गेट आहे, तुमचा जो प्लॅन आहे, तो इझिली काय होऊ शकतो त्या ठिकाणी अचीव होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर गोल्ड ईटीएफ आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपल्या इंडियन कल्चरमध्ये प्रॉब्लेम आहे की गोल्ड फिजिकल मध्ये आपण काय करतो बऱ्याच वेळेला खरेदी करून, पण ते जर तुम्ही पेपरमध्ये किंवा डेमटेरियलाइज पद्धतीने जर गोल्ड खरेदी करून ठेवला तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा जो आहे तो मार्केटमध्ये होताना दिसून येईल. जसं की काय कोविड-19 पिरियड मध्ये मार्केट हायएस्ट पीक जो आला तो मार्केटमध्ये कशात आला तर गोल्ड मध्ये प्रचंड मोठे रिटर्न जनरेट केले. मग तिथं जर आपण ह्या पद्धतीने जर गोल्ड मध्ये बाईंग केलं तर डेफिनेटली आपलं काय होऊ शकतं, त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आता ह्या गोल्डचा जर विचार केला तर जे मगा मी सांगितलं तर हे गोल्ड ईटीएफ ला बॅकअप काय, तर प्युअर सोनं बॅकअप आहे त्याला. लक्षात घ्या 0.99.5% प्युअरिटीचं गोल्ड ह्याला बॅकअप आहे. म्हणजे हे गोल्ड ईटीएफ कधीही विकून तुम्ही त्याचं गोल्ड फिजिकल मध्ये काय करू शकता, कन्वर्जन करू शकता. आणि सर्वात महत्वाचं काय आहे तर तुम्हाला ह्याच्यावरती वेल्थ टॅक्स द्यायचा नाही आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो 1 वर्षानंतर आहे. तुम्ही जर शॉर्ट पिरियड साठी जर गोल्ड ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्यावरती तुम्हाला कुठलाही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यायचा नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर लिक्विड ईटीएफ पण आहेत, ते पण तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी बाईंग करू शकता. साधारणतः 1,000 रुपये त्याला लिमिट आहे. पण आपण गोल्ड ईटीएफ आणि निफ्टी बीज जे आहे, निफ्टी ईटीएफ, सेन्सेक्स ईटीएफ जे आहे, त्याच्यामध्ये फक्त बाईंग करणार हे 2 ETF आणि दुसरा N100 म्हणजे अमेरिकेच्या नॅसडॅक हा इंडेक्स जो आहे त्यातले काही स्टॉक जे आहेत ते आपल्याला काय करता येतात, बाय करतात. ते कसं बाय करायचं ते पण मी काय करेल तुम्हाला सांगेन. आता दुसरं ईटीएफ वर्सेस स्टॉक वर्सेस म्युच्युअल फंडचं काय संबंध आहे बघा. आता इथं जर बघितलं तर तुम्हाला ईटीएफ आणि स्टॉक जे आहेत ते रिअल टाईम प्राइसला बाय आणि सेल करू शकता मार्केट आवर्स मध्ये. पण म्युच्युअल फंडाचं तसं नाही, म्हणजे हा तोटा आहे. म्युच्युअल फंडापेक्षा तुम्हाला ईटीएफ आणि स्टॉक मध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं आहे. अबिलिटी टू पुट लिमिट ऑर्डर, तुम्ही लिमिट ऑर्डर लावू शकता का? ईटीएफ आणि स्टॉक दोन्ही मध्ये लावू शकता, पण तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये ही ऑर्डर लावता येत नाही. तुम्ही हे परचेस करू शकता का नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे किंवा ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे किंवा ब्रोकरद्वारे? तर डेफिनेटली ईटीएफ आणि स्टॉक दोन्ही बाय करू शकता, तुम्हाला म्युच्युअल फंड बाय करता येत नाहीत लक्षात असल्या. तुम्हाला रिअल टाइम ट्रेडिंग करता येतं का? तर दोन्ही मध्ये ईटीएफ आणि स्टॉक मध्ये ट्रेडिंग करता येतं, तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये ट्रेडिंग करता येत नाही. तुम्हाला आर्बिट्रेजचा ऑप्शन आहे का? तर तो पण ऑप्शन ईटीएफ आणि स्टॉक मध्ये आहे, तो म्युच्युअल फंडामध्ये नाही लक्षात असल्या. आता दुसरं, ईटीएफ मध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे का? तर हा सर्वात मोठा फायदा आहे स्टॉकशी तुलना करता. तर ईटीएफ मध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे ते स्टॉक मध्ये नाही, ते म्युच्युअल फंडामध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, रिटर्न हॅज पर मार्केट, मार्केटनुसार रिटर्न मिळतात का? तर फक्त एकमेव इन्स्ट्रुमेंट मित्रांनो असा आहे ईटीएफ जे मार्केट बरोबर तुम्हाला रिटर्न जनरेट करून देते. काय करतंय मार्केट मधलं हे एकमेव इन्स्ट्रुमेंट आहे जे काय करतंय इंडेक्सनं जितकं रिटर्न दिलं, समजा निफ्टी आहे, ह्या निफ्टीनं जर तुम्हाला 1 वर्षात समजा 30% रिटर्न दिले असतील तर हे गॅरंटेड तुम्हाला 28% रिटर्न देणार आहे हे पहिल्यांदा लक्षात. काय म्हणतो, गॅरंटेड रिटर्न हे तुम्हाला जनरेटच करून देणार आहे. जे स्टॉक मध्ये तुम्हाला रिटर्न मिळणार नाहीत, म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा हे रिटर्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे त्याचा फायदा काय आहे तुम्हाला ईटीएफचा? तर ईटीएफ मार्केट जितकं रिटर्न देईल तेवढं तुम्हाला रिटर्न देणार. समजा मार्केटनं जर रिटर्न दिले नाहीत तर तुम्हाला हे रिटर्न दोन देणार आहेत का? हे दोघं सुद्धा तुम्हाला रिटर्न देणार नाहीत हे पहिल्यांदा लक्षात. काय म्हणतोय मी, पण हे मार्केट जरी वाढलं, समजा मार्केट 10% वाढलं तर तुमचा स्टॉक 10% वाढेल ह्याची कुठलीही गॅरंटी नाही. तुमचा म्युच्युअल फंड देखील 10% वाढेल ह्याची कुठलीही गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही. पण ईटीएफ मात्र एकमेव असं इन्स्ट्रुमेंट आहे, इंडेक्स जर 10% वाढला असेल तर तुमचा ईटीएफ 8-9% हा गॅरंटेड वाढणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तसं स्टॉक आणि म्युच्युअल फंडचं नाही. त्यामुळे रिटेल ट्रेडरनं इन्व्हेस्टमेंट करत असताना जरूर ईटीएफ मधली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सुरू करायला पाहिजे. दुसरं, तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायचं, तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करू शकत नाही, एसआयपी मध्ये ट्रेडिंग करू शकत नाही लक्षात असल्या. पण तेच जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल ईटीएफ मध्ये किंवा स्टॉक मध्ये तर हे दोन्ही ठिकाणी तुम्हाला अलाउड आहे, तुम्ही त्या ठिकाणी हे ट्रेडिंग करू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, त्यानंतर बघा, तर ह्याच्यामध्ये पेपर वर्क जे आहे ते कमी आहे, म्युच्युअल फंडामध्ये नाही. एक्झिट लोड सर्वात महत्वाचा गेम हित आहे. मग मी सुरुवातीला जो सांगितला होता, तुम्ही जर स्टॉक बाय केले असतील
तर तुम्हाला ईटीएफ मध्ये कुठलाही एक्झिट लोड नाही, स्टॉक मध्ये सुद्धा एक्झिट लोड नाही, लक्षात असू द्या. एक्झिट लोड म्हणजे काय, तुम्ही ज्या वेळेला तुमची गुंतवणूक काढून घ्याल त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला 1% ते 2% एक्झिट लोड लावला जातो. हा एक्झिट लोड कुठं आहे, तर म्युच्युअल फंडामध्ये आहे, जो ईटीएफ मध्ये नाही. म्हणजे मी मगाच तुम्हाला सांगितलं होतं की 1 ते 2% रिटर्न तुम्ही ऑलरेडी ईटीएफ मध्ये आल्या आल्या जास्त मिळतात. एक तर तुमचा कॉस्ट वाचतोय, दुसरं तुमचा एक्झिट लोड वाचतोय, आणि दुसरं मार्केट जितकं रिटर्न देणार आहे तेवढे रिटर्न जे आहेत ते तुम्हाला कुठं मिळणार आहेत, ईटीएफ मध्ये मिळणार आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं गुंतवणूक जर करायची असेल आणि तुम्हाला जर तुमचा पैसा वाचवायचा असेल आणि कन्सिस्टन्सी मार्केटमधून जर पैसा जनरेट करायचा असेल विदाउट रिस्कचा, रिस्क घेऊन तर कोण पण पैसा जनरेट करते, पण तुम्हाला विदाउट रिस्कचा जर पैसा जनरेट करायचा असेल स्टॉक मार्केटमध्ये, तर तुम्ही जरूर ईटीएफ इन्व्हेस्टमेंटचा विचार करावा अशी माझी तुम्हाला विनंती असेल. ओके, तर बघा, तर हे कशा पद्धतीने तुम्ही ईटीएफ मध्ये बाईंग करू शकता, तर खूप इझी आहे. तुम्हाला काय करायचंय, साधं सिंपल, तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये जायचं आहे, तुम्हाला जो ईटीएफ खरेदी करायचा आहे त्या ईटीएफचं नाव टाकायचं आहे. ईटीएफचं नाव टाकल्यानंतर तुमचा ब्रोकर असेल, सॉरी, तुमच्या ब्रोकरच्या डिमॅट अकाउंट मध्ये ही सगळी प्रोसेस करावी लागेल आणि तिथे तुम्हाला ऑर्डर काय करायचं आहे प्लेस करायचं आहे. आणि हे जे रोलिंग सेटलमेंट जे आहे ते सेम स्टॉक सारखे, तुम्ही जर आज स्टॉक बाय केला असेल तर 2 दिवसानंतर तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये तो स्टॉक येतो. त्याच पद्धतीनं सेम ईटीएफ मध्ये देखील तुम्हाला 2 दिवसानंतर त्याची डिलिव्हरी भेटते, तुमच्या डीपी मध्ये तुमचा ईटीएफ येऊन जमा होतात आणि ते नंतर तुम्ही कधीही काय करू शकता, त्या ठिकाणी विकू शकता. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर आपल्याला कशा कशामध्ये ईटीएफ मध्ये गुंतवणूक करायची आहे, तर माझा तुम्हाला सल्ला असेल निफ्टी 20 जो आहे तो तुमच्यासाठी बेस्ट आहे. काय म्हणतोय मी, निफ्टी 20 जो आहे विदाउट रिस्कची जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर निफ्टी 20 मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला बँकिंग स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर बँक 20 जो आहे तो काय करा, तुम्ही त्या ठिकाणी बाय करा. हे दोन्ही आपण काय करणार आहे, कंपल्सरी बाईंगचे सजेशन देतो, किंवा तुम्ही तिथे बाईंग करा. तुमच्या फायनान्शियल अडवायझर सोबत जर चर्चा केली तर तुम्हाला तो देखील काय करेल, त्या ठिकाणी सांगेल इन्व्हेस्टमेंट करायची किंवा न करायची, पण तुम्ही त्या ठिकाणी जरूर ह्याचा विचार करावा. दुसरं आहे गोल्ड ईटीएफ, लिक्विड आहेत, लिक्विड मध्ये आपल्याला कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायची नाही. गोल्ड ईटीएफ जे आहेत ह्या गोल्ड ईटीएफ मध्ये आपल्याला फक्त गोल्ड बीज जो आहे तो काय करायचा, या ठिकाणी बाय करायचं. काय करायचं आहे, गोल्ड बीज जो आहे तो बाय करायचा. आता जसं की आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे पहिल्या लक्षात असू द्या, हे तुम्हाला कुणीही सांगणार नाही, तर गोल्ड बीजचं इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही त्याचा मार्केट कॅप किती आहे बघा, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट किती आहे. ज्या गोल्ड बीज मध्ये 5,000 कोटीपेक्षा जास्त, 10,000 कोटीपेक्षा जास्त किंवा 20,000 कोटीपेक्षा जास्तीची गुंतवणूक झाली आहे, असं गोल्ड बीज तुम्हाला बाय करणं जास्त फायद्याचं ठरेल, ईटीएफ बाय करणं जास्त फायद्याचं ठरेल. समजा अनफॉर्च्युनेटली भविष्यामध्ये काही कमी जास्त झालं आणि एखादा गोल्ड ईटीएफ जर बुडाला, काय म्हणतोय मी, अचानक एखादा गोल्ड ईटीएफ जर बुडाला तर तो गोल्ड ईटीएफ सरकारला वाचवणं कंपल्सरी आहे, सरकारला तो वाचवावा लागेल. तो गोल्ड ईटीएफ वाचवण्यासाठी सरकार काय करेल, प्रयत्न करेल. त्यामुळे गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करताना थोडा मोठा गोल्ड ईटीएफ जो आहे, जास्त प्राइसचा जो आहे किंवा ज्याचं मार्केट कॅप खूप मोठा आहे, तो गोल्ड ईटीएफ जर आपण बाय केला तर आपल्याला त्याच्यातून काय होईल, एक चांगला सिक्युअर रिटर्न जे आहे ते पण मिळू शकेल आणि कुठलीही रिस्क जे आहे ते आपल्यासोबत राहणार नाही. ओके, तर हा पार्ट झाला. आता तुम्हाला जर हे रिअल टाइम जर डेटा बघायचा असेल गोल्ड ईटीएफचा, तर हा डेटा तुम्ही कुठून बघू शकता, तर तुम्हाला काय करायचं आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला जायचं आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला गोल्ड ईटीएफ जो आहे त्या गोल्ड ईटीएफचा डेटा काय होईल, डेली बेसिसवर बघायला मिळेल. मग तो कुठं बघायचा, कशा पद्धतीने बघायचं, हे मी तुम्हाला परत एकदा दाखवेल. आणि कुठले कुठले गोल्ड ईटीएफ सध्याला आहेत आणि निफ्टी ईटीएफ देखील आहेत ते पण काय करेल, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. मी मगा सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं की तुम्हाला काय करायचं, एनएससीच्या वेबसाईटला गेल्यानंतर मार्केट डेटामध्ये जायचं आहे, मार्केट डेटामध्ये गेल्यानंतर इक्विटीमध्ये येत आहे आणि इक्विटीमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक्सचेंज ट्रेडेड फंड काय असतील त्या ठिकाणी बघायला मिळतील. मग हे टोटल किती एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत, तर हे 70 आहेत, आज डिक्लाईन झालेले 70 आहेत, अडवान्स झालेले 13 आहेत, म्हणजे 70 आणि 13 83 झाले, 83 आणि 5 जवळपास 88 गोल्ड ईटीएफ जे आहेत ते आपल्या भारतामध्ये असलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. लक्षात 88 ते 90 आसपास ईटीएफ जे आहे ते भारतामध्ये आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 88 काय ईटीएफ आहेत, किती, 88 ईटीएफ सध्याला आहेत. मग हे 88 च्या 88 मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं का, त्याची काही गरज नाही आपल्याला लक्षात असता. तर आपल्याला दुसरा पर्याय काय निवडायचा आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक केल्यानंतर निफ्टी 50 ईटीएफ फक्त सिलेक्ट करायचं आहे. काय करायचं आहे, निफ्टी 50 ईटीएफ फक्त तुम्हाला त्या ठिकाणी
सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आता बघा दोन ऑप्शन आहेत तुम्हाला, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. तुम्हाला जर डायरेक्टर निफ्टी फ्युचरमध्ये ऑप्शनमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करण्यापेक्षा तुम्ही निफ्टी इज जो आहे तो काय करा या ठिकाणी बाय करा. ह्याची किंमत जी आहे ते 18,650 रुपयेचा एक युनिट आहे लक्षात असल्या, म्हणजे एक क्वांटिटी काय करू शकता या ठिकाणी बाय करू शकता. किंवा तुम्हाला जर दुसऱ्या ह्याच्यापेक्षा जर सिक्युअर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर बाकीचे साधारणतः 150 रुपयेचे आसपास असणारे बरेच ETF आहेत ते बाय करू शकता. किंवा निफ्टी बीज जो आहे तो पण काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही, या ठिकाणी हा निफ्टी बीज जो आहे तो हा काय करू शकता, हा पण तुम्ही त्या ठिकाणी बाईंग करू शकता. म्हणजे जेवढं मार्केट पडेल तेवढा निफ्टी बीज डाऊन जाणार आहे, जेवढं मार्केट वर जाईल तेवढं निफ्टी बीज जो आहे तो वरती जाणार. म्हणजे थोडाफार त्याच्यामध्ये फरक राहतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता निफ्टी बीज जर बघितला तर आज 1.22% डाऊन आहे लक्षात असतं. आणि त्याच वेळेला जर तुम्ही इंडेक्स निफ्टी जर बघितला तर तो पण ऑलमोस्ट ह्याच प्रमाणात कमी अधिक प्रमाणात काय असेल त्या ठिकाणी डाऊन साईडला गेलेला त्या ठिकाणी दिसून येईल. तर मी तुम्हाला जस्ट दाखवतो निफ्टीमध्ये आज किती सेलिंग आले. तर बघा निफ्टी जो आहे तो किती डाऊन आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला क्लिअरली ह्या दोन गोष्टी क्लिअर होती. निफ्टी किती डाऊन आहे, 1.22% डाऊन आहे. आणि निफ्टी बीज जर बघितला तर निफ्टी बीज किती डाऊन आहे, 1.23%. म्हणजे जेवढा इंडेक्स वाढेल तेवढा निफ्टी सुटकांवर जाणार आहे आणि निफ्टी बीज देखील वर खाली त्याबरोबर करणार आहे. म्हणजे तुम्हाला मार्केट बरोबर जर राहायचं असेल, मार्केटचे रिटर्न काढून घ्यायचं असेल मार्केटमधून, तर तुम्ही निफ्टी बीज वरती अवश्य फोकस करा, त्याच्यावरती डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करा. आणि दुसरं तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर निफ्टीचा हिस्टॉरिकल चार्ट चेक केला तर ही गोष्ट तुमच्या लगेच लक्षात येईल, मार्केट काय असते आणि मार्केटमध्ये आपल्याला काय इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. बघा मी हा निफ्टी सॉरी हा बँक निफ्टीचा चार्ट आहे, मी काय करतो इथं निफ्टीचा चार्ट प्लॉट करतो. आणि निफ्टीचा चार्ट जर तुम्ही मंथली कॅन्डलवर चेक केला, काय म्हणतोय मी, निफ्टीचा चार्ट जर तुम्ही मंथली कॅन्डलवर चेक केला तर तुमच्या काय लक्षात येते बघा, मार्केटमध्ये आतापर्यंत जितके काय फॉल आले हे सगळे फॉल तुमच्या स्क्रीनवर आहेत. त्या फॉलशी जर तुम्ही कम्पॅरिझन केलं, बघा या ठिकाणी काय झालं, फॉल आला मार्केट या ठिकाणी झालं, त्यानंतर पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये मार्केटनं ती रिकव्हरी केली. इथं बघा मार्केटमध्ये प्रचंड मोठा फॉल आला, त्यानंतर मार्केटनं काय केलं, पुढल्या 6 ते 7 महिन्यामध्ये हा सगळा एरिया रिकव्हर केला. म्हणजे कसं असतंय, मार्केटमध्ये काम करणारे जे लोक असतात, इन्स्टिट्यूशन असतात, म्युच्युअल फंड कंपन्या असतात, त्यांना मोठमोठे हाऊस रन करायचे म्हणजे ब्रोकरेज हाऊस असतात त्यांचे, म्युच्युअल फंडचे AMC हाऊस असतात, हे रन करायचे असतात. इन्शुरन्स कंपन्या असतात, कित्येक इन्शुरन्स कंपन्या आहेत भारतामध्ये, म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, ह्या सगळ्यांना रन करा. मग त्यांना जर त्यांचा बिझनेस चालवायचा असेल तर इंडेक्स त्यांना वरतीच आणावा लागतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इंडेक्स खाली राहून चालत नाही. मग त्या ठिकाणी सगळे स्टॉक कधीही वर येणार नाहीत, पण इंडेक्स मात्र आहे त्या ठिकाणी. हे तुम्ही स्वतः डोळ्याने काय केलं या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे मार्केट बरोबर जर रिटर्न घ्यायचं असेल तर तुम्ही डोळे झाकून ETF मध्ये काय करू शकता, बाईंग करू शकता. हे झालं ह्या पद्धती. आता कसं बाईंग करायचं, तर तुम्ही तुमच्या वॉच लिस्ट मध्ये जर गेला तर तुम्हाला साधं सिंपल काय करायचं, इथं सर्च करायचं N100 जर सर्च केलं तर ह्या N100 काय आहे ते सांगतो मी पहिल्यांदा. N100 पासून मी सुरुवात करतो. हे काय आहे तर तुम्हाला फंगचे जे स्टॉक आहेत FAANG, हे स्टॉक तुम्हाला खरेदी करतात. हे स्टॉक खरेदी करतात म्हणजे कुठला, फेसबुक माहित आहे तुम्हाला, अमेझॉन माहित आहे, ऍपल माहित आहे, नेटफ्लिक्स माहित आहे, गुगल, हे 5 स्टॉक तुम्हाला जर बाय करायचे असतील तर N100 बाय करा. N100 ची प्राइस किती आहे, 975 रुपये. आज टोटल मार्केट डाऊन आहे लक्षात असू द्या, पण 0.5% जो आहे हा N100 वरती आहे. आजचं मार्केट, आज तारीख किती आहे, 27 जानेवारी तारीख आहे आणि सध्या 1:14 झालेत. बघा निफ्टी बीज किती डाऊन आहे, 1.2% डाऊन आहे निफ्टी बीज. पण त्याच वेळेला जर N100 जर चेक केला तर तो 0.56% अप आहे. हे सर्वात महत्वाचं आहे किंवा हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. म्हणजे काय झालं, डायव्हर्सिफिकेशन झालं. तुम्ही ऍट अ टाइम दोन इंडायसेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला, दोन इंडायसेस म्हणजे कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करायला लागलाय, तर तुम्ही इंडियामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायला लागलाय आणि अमेरिकेमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करा. आणि ही इन्व्हेस्टमेंट 100% सिक्युअर आहे. कसं राहतं माहितीये का, तुम्ही निफ्टी बीज मध्ये बाईंग केलं, समजा निफ्टीतले 10 स्टॉक जर बाहेर गेले तर 10 स्टॉक ऍटोमॅटिक निफ्टी मध्ये येणार आहेत. त्यामुळे स्टॉक नाही वाढणार पण निफ्टी वाढणार आहे. काय म्हणतो मी, सगळं मार्केट जरी नाही वाढलं तर निफ्टीचा इंडेक्स कंटिन्यू वाढणार आहे. कारण जे पळणारे घोडे आहेत ते घोडे कंटिन्यू बेसिसवर निफ्टीमध्ये ऍड केले जातात. त्यामुळे निफ्टी पळायचा कधीही थांबत नाही, निफ्टीचा घोडा कधीही थांबत नसतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
त्यामुळे तुम्हाला जर असे सिक्युअर इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर ह्याच्याशिवाय दुसरा बेस्ट पर्याय स्टॉक मार्केटमध्ये नाही. एक रिटेल ट्रेडर असाल तुम्ही, तुम्हाला स्टॉक मार्केटचं नॉलेज नसेल, स्टॉक मार्केटचा अनुभव नसेल, तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कुठं जाऊन ट्रेनिंग घेणं परवडत नसेल, तर तुम्ही डोळे झाकून निफ्टी 20 मध्ये बाय करा, निफ्टी 100 मध्ये बाय इन्व्हेस्टमेंट करा, गोल्ड मध्ये बाय करा, गोल्ड 20 मध्ये तुम्ही बाय करा. म्हणजे तुम्ही थोडक्यात काय करताय, गोल्ड स्वतः त्या ठिकाणी खरेदी करून ठेवा. म्हणजे ह्या पद्धतीने काय करू शकता तुम्ही, N100 मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे अमेरिकेतल्या 100 कंपन्यांमध्ये तुम्हाला गुंतवणूक करणार. गोल्ड 20 बघा प्राइस किती आहे, फक्त 45 रुपये प्राइस आहे. लक्षात घ्या त्याची प्राइस किती आहे, तुम्ही जर इथं बघितलं तर फक्त 45 रुपये प्राइस आहे. सॉरी एकच मिनिट, आहे का, या ठिकाणी जर प्राइस बघितलं किती आहे, 42 रुपये प्राइस आहे. लक्षात असल्या गोल्ड 20 म्हणजे तुम्ही 42 रुपयेचं गोल्ड तुमच्याकडे खरेदी करून ठेवू शकता. किती रुपयाचं गोल्ड खरेदी करून ठेवू शकता, फक्त आणि फक्त 42 रुपयेचं गोल्ड तुम्हाला खरेदी करता येतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे तुम्ही किती पण क्वांटिटी काय करू शकता, या ठिकाणी बाय करू शकता. मला वाटलं की बाबा 5000 क्वांटिटी काय करायची, तुम्हाला बाय करायची, तर मी इझिली काय करू शकतो, या ठिकाणी मार्केट प्राइसनं या ठिकाणी डेला डे ठेवायचं, काही इंट्राडे त्या ठिकाणी डिलिव्हर. म्हणजे तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग पण काय करू शकता, त्या ठिकाणी करू शकता. मार्केट प्राइसनं काय करू शकता, ते डायरेक्ट 5000 क्वांटिटी जे आहे ते रिव्ह्यू करून त्याला डायरेक्ट बायची ऑर्डर जे आहे ते प्लेस करू शकता. म्हणजे 5000 × 42 एवढी तुमची इन्व्हेस्टमेंट होईल, तेवढ्या किमतीचं तुमच्याकडे काय होईल, त्या ठिकाणी सोनं येईल. आणि जेवढे गोल्डचे रेट वाढतील तेवढं तुमचं ऑटोमॅटिक काय होईल, गोल्डमध्ये रिटर्न जनरेट होत जाते. ह्या पद्धतीने तुम्ही बाईंग करू शकता. तुम्हाला जर वाटलं बाबा निफ्टी बाय करायचं आपल्याला, बँक निफ्टी 20 बाय करायचं, तर साधं सिंपल निफ्टी बाय, इथं लॉट साईज वगैरे काही नसते. लक्षात 150 रुपयाला एक मिळतो. म्हणजे तुम्ही एक जरी क्वांटिटी बाय केली तर फक्त 150 रुपयाला निफ्टी खरेदी करून ठेवू शकता तुम्ही लॉंग टर्मसाठी. बघा हा सॉरी, इथं तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. बघा तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर इथं मार्जिन देखील मिळते. हे किती रुपये प्राइस आहे, 150 रुपये प्राइस आहे, आणि 50% तुम्हाला इथं मार्जिन मिळायला लागेल. म्हणजे 50% रक्कम भरली, 75 × 75 150 रुपये होतो. म्हणजे 150 रुपयाला तुम्ही एक क्वांटिटी बाय करू शकता. म्हणजे मार्जिन वर देखील काय करू शकता, ETF बाय करू शकता, म्युच्युअल फंड बाय नाही करू शकत तुम्ही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे हा अडवांटेज जो आहे तो कशाचा आहे आपल्याला, या ठिकाणी गोल्ड बीचचा आहे किंवा ह्याचा आहे. किंवा तुम्हाला जर वाटलं की बाबा आपल्याला काय करायचं, हे डिलिव्हरीमध्ये बाईंग करायचं, किती क्वांटिटी बाय करायचे, 1 क्वांटिटी. मला वाटलं की बाबा 1000 क्वांटिटी बाय करायला पाहिजे आपण. 1000 क्वांटिटी जर बाय करायचं असेल तर साधारणतः मला 1.5 लाख रुपये लागतात. 1.5 लाखाचा ETF बाय करून ठेवा. जेवढं मार्केट 10% ग्रोथ झाले तुम्हाला 10% गॅरंटेड रिटर्न मिळणार. मार्केट 20% ग्रोथ झालं तुम्हाला 20% गॅरंटेड रिटर्न मिळणार. तुम्ही हे फक्त 20% फ्लॅट रिटर्न झाले, तुम्ही अजून ह्याच्यावरती 20% रिटर्न कमवू शकता. काय करायचंय तुम्हाला, निफ्टीचा प्रत्येक महिन्या प्रत्येक एक्सपायरीचा 4% लांबचा ऑप्शन सेल करायचा आहे, कॉल ऑप्शन सेल करायचा. दररोज फक्त कॉल ऑप्शन सेल करत बसायचा वर्षभर, 4% लांबचा निफ्टीचं स्पॉट प्राइस जे आहे फ्युचरचं, त्या फ्युचरपासून 4% लांबचा कॉल सेल करत बसायचा. तुम्हाला ह्या 1.5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर निफ्टी जेवढा ग्रो करेल तेवढं रिटर्न मिळतील, विथ तुम्हाला रेंट मिळेल तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा. इतकं सोपं आहे. तुम्ही डायरेक्ट महिन्याला निफ्टीवरती विदाउट रिस्कचं 8 ते 10 हजाराची इन्व्हेस्ट प्रॉफिट ह्याच्यावर जनरेट करू शकता. एका वर्षात तुम्ही ऑप्शन सेलिंग करून कॅपिटल डबल करू शकता, 1.5 लाखाचं 3 लाख करू शकता. कसं, तुम्ही कंटिन्यू 4% 3% लांबचा दररोज एक कॉल सेल करायचा आहे निफ्टीचा, दुसरं काही करायचं. तर ते करण्याची एक वेगळी पद्धत आहे, वेगळं टॅक्टिक आहे. त्याला ऑप्शनच्या प्राइस असतील, वोलॅटिलिटी असेल, त्याचा प्रीमियम असेल, एक्सपायरी डेट असेल, टाइम डीके असेल, ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो कसा फेवरेबल होईल त्या पद्धतीने ते ऑप्शन सेल करायचे असतात. तो थोडा टेक्निकल पार्ट आहे, ते आपण कोर्समध्ये वगैरे तुम्हाला सगळं शिकवतो डिटेलमध्ये लक्षात असतं. किंवा त्याच पद्धती तुम्हाला बँक निफ्टी बाय करायचं असेल तर बँक निफ्टी देखील काय करू शकता, 300 रुपयाला तुम्ही बाय करू शकता. तुम्हाला जर बाय करायचं असेल तर डायरेक्ट एक इथं काय करू शकता, बाय करू शकता. डिलिव्हरीमध्ये बाय करायचं असेल तर 306 रुपये लागतील. तुम्हाला इंट्राडे मध्ये जर बाय करायचं असेल ह्याला, तर इंट्राडेला बाईंग करायला किती मार्जिन लागते, सॉरी इंट्राडेला सुटकान काय करू शकता, याला तुम्ही इझिली बाय करू शकता. लक्षात इंट्राडेला इथं सॉरी इथं मार्जिन वगैरे दाखवत नाही बँकने, पण तुम्ही इथं 1000 हेजर पण क्वांटिटी काय करू शकता, बाय करू शकता इंट्राडे. जेवढं बँक निफ्टी वाढणार आहे तेवढा हा पण वाढणार आहे. लक्षात, बँक निफ्टी 4% वाढला, तुमचा हा ETF पण 4% वाढेल. म्हणजे तुम्हाला रिस्क डायव्हर्सिफाय जर करायचं असेल, रिस्क जर कमी करायचं असेल, तर तुम्ही ह्या ETFचा जरूर विचार करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर आमच्यासोबत जोडायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये डिमॅट अकाउंट कसं ओपन करायचं जे लिंक दिले त्या लिंकद्वारे डिमॅट अकाउंट ओपन करा. त्याचबरोबर जर तुम्हाला अडवान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स शिकायचा असेल आपला, तर तो कोर्स देखील काय करू शकता, तुम्ही आमच्याकडे शिकवू शकता. ज्या कोर्सची बाहेर मार्केटमध्ये 40, 50, 60 हजार रुपये फी घेतली जाते, ते आपण सध्याला काय करतोय, खूप कमी पैशामध्ये अफोर्डेबल प्राइसला जवळपास 1.5 महिना काय करतोय आपण कंटिन्यू बेसिसवर शिकवतोय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट, खूप लोक ट्रेडिंग करायला आहेत, इन्व्हेस्टमेंट करायला आहेत, 30-40-50% 100% रिटर्न जे आहेत त्यांनी जनरेट केलेले आहेत खूप लोकांनी. तुम्हाला पण ह्या पद्धतीने जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, अशा स्टॉक मार्केटमधला नवीन नवीन कन्सेप्ट शिकायचं असेल, नवीन नवीन आयडिया शिकायचा असेल, आणि तुम्हाला जर तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट करून वेल्थ क्रिएट करायचं असेल, तर जरूर आमचा कोर्स जॉईन करा. धन्यवाद. थँक्यू.